पाहूया पुढची बातमी. गोदावरी नदीच्या शासकीय महाआरतीच्या नियोजनावरून आक्षेप घेण्यात आलेला आहे. गंगा गोदावरी पुरोहित संघ आणि साधू महंतांनी हा आक्षेप घेतलेला आहे. तिथल्या नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटोर यांनी, पाहूया. मागच्या काही दिवसांपूर्वी खरं तर वाराणसीच्या धर्तीवर गोदावरी नदीची देखील शासकीय महाआरती करण्याची मागणी काही नाशिकमधील साधू महंतांनी केली होती. आणि या सगळ्या मुद्द्यावरती काल सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये एक प्रमुख बैठक पार पडली आणि या सगळ्या गोष्टीला तत्वता मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे. 10 कोटी रुपये मंजुरी, 10 कोटी रुपयांचा या सगळ्या गोष्टीमध्ये मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. आता या सगळ्या मुद्द्यावरती पुरोहित संघाचे काही आक्षेप आहेत किंवा मागणी आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूया, काय त्यांच्या नेमक्या हरकती आहेत. गुरुजी काय सांगाल, काय म्हणणं आहे? गंगाबडी गोदावरी तीर्थ बडे प्रयाग धाराबडी समंदर की पापकटे हरिद्वार, सर्व नदीमध्ये गंगापेक्षाही मोठी नदी गोदावरी आहे. पृथ्वी तलावावर अद्यव जी नदी आली महानदी, ती गोदावरी आलेली. या गोदावरीची महाआरती इथली जी परंपरा आहे, पुरोहित संघ वंशम परंपरेने पिढ्यानपिढ्यापासून गोदावरीची महाआरती रामतीर्थावर करीत असतो. आमचे जे पूर्वज आहे ते सुद्धा या ठिकाणी गोदावरीची आरती करतात, त्याप्रमाणे या ठिकाणी अखंडपणे गोदावरीची आरती चालू आहे. स्थानिक साधू संत के एक भी उसमें नाम नहीं है. प्रथम तो हम आखड़ा परिषद की ओर से आणि स्थानिक साधू संत से मैं विरोध करता हूँ, एक भी हमारे किसी स्थानिक साधू संत के नाम नहीं है. आणि अनादि काल से जब कुंभमेला होता है, पुरोहित संघ आणि साधू संत हम लोग समन्वय में ये काम करते हैं. अभी ठीक है, सिंहस्थ के आरती के लिए पैसा आया, आरती बड़ा कार्य होगा, होना चाहिए, हो रहा है. एक महत्त्वाचा निर्णय आपल्याला हे नाशिकसाठी म्हणता येईल, पण आता या मागण्यावरती नेमकं काय भूमिका घेतं प्रशासन हे पाहणं महत्त्वाचं असेल. किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.